नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात संपन्न। विविध ठिकाणी केला वाचन प्रेरणा दिन साजरा, तर विद्यापीठात झाले ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन। जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी झाल्याने दीर्घकालीन उपाययोजना करा। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांनी दिल्या प्रशासनाला सूचना। आणि आठही झोन कार्यालयातील विवाह नोंदणी केंद्र होणार बंद। डफरीन हॉस्पिटल मध्ये उभारणार ऑनलाईन केंद्र। पालिका आयुक्तांची माहिती। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। शहरातील आठही झोन कार्यालयातील विवाह नोंदणी केंद्र बंद करणार असून डफरीन हॉस्पिटल येथे स्वतंत्र ऑनलाईन विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। महापालिकेच्या आठही झोन कार्यालयामध्ये असलेल्या विवाह नोंदणीचे केंद्र बंद करून डफरीन हॉस्पिटल येथे जन्म मृत्यू कार्यालयाच्या ठिकाणी एक स्वतंत्र ऑनलाईन केंद्र सुरू करण्यात येत आहे। महापालिकेने जन्म मृत्यू विभागाप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। सोलापूर शहरातील विवाह नोंदणी ऑनलाईन प्रणाली आणखी अद्ययावत करून नागरिकांची सोय करून दिली आहे। त्यासाठी राज्य शासनाकडूनच विवाह नोंदणीसाठी DMA सॉफ्टवेअर महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे। या नव्या पद्धतीनुसार राज्यभरातून संबंधित महापालिकेला विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। यापूर्वी संबंधित झोन परिसरात झालेल्या विवाह नोंदणीसाठी महापालिकेच्या आठही झोनमध्ये स्वतंत्र विभागाची सोय होती। प्रत्येक झोनला 2 याप्रमाणे 16 कर्मचारी नियुक्त होते। 8 झोनला असलेल्या 16 कर्मचाऱ्यांऐवजी केवळ 2 कर्मचाऱ्यांवर हे काम आता होणार आहे। उर्वरित 14 कर्मचारी हे त्या त्या झोनमध्ये आपापली इतर कामे करणार आहेत। हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पती पत्नी नातेवाईक साक्षीदार यांची कागदपत्रे झोनला सादर करावी लागत असत। महापालिका ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून माहिती फॉर्म भरत, त्यानंतर प्रमाणपत्रासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळेनुसार नागरिकांना हेलपाटे मारावे लागत। आता झोन अधिकारी उपस्थितीत सर्व व्यक्ती प्रत्यक्षात हजर झाल्यानंतर ऑनलाईन विवाह नोंदणी फॉर्मची संगणकावर माहिती भरून प्रमाणपत्र दिले जाते। या सर्व प्रक्रियेला विलंब लागत असत, त्यातच नागरिकांचा वेळ वाया जात असे। परगावच्या नागरिकांना आर्थिक भूर्दंड बसायचा। या सर्व गोष्टींवर लगाम घालण्यासाठी नवीन विवाह नोंदणी पद्धत अधिक सुलभ राहणार आहे, असे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले। जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी झाली असून आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या। जिल्ह्यात अपघातात मरणाऱ्या गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे, ही गंभीर बाब आहे। मात्र याबरोबरच जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे। उर्वरित अपघात प्रवण क्षेत्रात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते। पोलीस उपायुक्त डॉ दीपाली धाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अनिल विपत, रोहित दुधाळ यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते। शंभरकर यांनी सांगितले की ग्रामीण भागात 55 अपघात प्रवण क्षेत्र होते, ते आता 23 वर आले आहे। शहरातील 21 ब्लॅक स्पॉटचे 29 झाले आहेत। ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी iRAD ॲपचा वापर वाढवा। अपघात हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होतात। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत। रस्त्यावर अपघात घडल्यानंतर सर्व विभागाची यंत्रणा 48 तासांच्या आत पोहोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात, पुन्हा त्या ठिकाणी अपघात घडू नये यासाठी कार्यवाही करतात। मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना त्वरित मदत पोहोचली तर त्यांचे प्राण वाचू शकतात, म्हणून सर्व विभागाच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायला हवी। अपघातातील जखमींचे प्राण वाचण्यासाठी, मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून काम करावे,
महामार्गावर वळणाच्या ठिकाणी आणि गतिरोधकावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावाव्यात. महामार्गांवर नो पार्किंग झोन, लेन बदलण्याबाबत जागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होत असल्याने कामापासून 2-3 किलोमीटरपासून सूचना फलक लावावेत असेही त्यांनी सांगितले. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरू होत आहे, त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक या वाहनांना लाल रंगाचे रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचनाही शंभरकर यांनी केल्या. गायकवाड यांनी रस्ते सुरक्षेबाबतची माहिती दिली. सोलापूर विद्यापीठात स्टार्टअप यात्रा कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेतल्या. स्वयंरोजगार व उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पार पडले. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नवनवीन कल्पना जाणून घेतल्या. शासन विद्यार्थ्यांना निश्चितच मदत करेल, तसेच उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी विविध योजना आणल्याचे शंभरकर यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर आणि जिल्हा कौशल्य व उद्योजकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांची उपस्थिती होती. संचालक डॉ सचिन लड्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात स्टार्टअप यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान प्रभारी कुलगुरू डॉ गादेवार यांनी उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहे. वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी पूर्ण क्षमतेने मार्गदर्शन करण्याबरोबरच शासनाच्या वतीने त्यांना निधीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यासाठी मदत मिळत असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले. महापालिकेच्या 131 रोजंदारी कामगारांना नियुक्ती आदेश देण्याची तयारी करा अशा सूचना पी शिवशंकर यांनी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास दिल्या आहेत. महापालिकेतील 131 रोजंदारी कामगारांच्या कायम प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर त्या कामगारांना कायम नियुक्ती आदेश देण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी अशा सूचना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास दिल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेतील 131 रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सोलापूर महापालिका प्रशासनाकडून कायम करण्यासंदर्भातील प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच रोजंदारी 131 कामगारांना कायम करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान आता महापालिका प्रशासनाकडून पुढे काय कार्यवाही करण्यात येणार आहे या संदर्भात विचारले असता महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधामध्ये या 131 पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर यास मान्यता मिळाली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून या रोजंदारी कामगारांना कायम नियुक्तीचे आदेश देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. मंजूर यादीनुसार त्या त्या कामगारांना कायम नियुक्ती आदेश देण्यात येतील, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामगारांना नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात कामगार संघटनांकडून सांगण्यात येत आहे, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यापासून सोलापूर महापालिकेचेही ऑडिट अर्थात लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून महापालिका परिवहन उपक्रमाचे ऑडिट सुरू आहे. परिवहन उपक्रमांतर्गत विविध विभागाचा लेखाजोखा ऑडिट पथकाकडून घेण्यात येत आहे. दरम्यान यानंतर सोलापूर महानगरपालिकेचेही ऑडिट होणार आहे. 2017-18 2018-19 2019-20 2020-21 या आर्थिक वर्षाचे ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेतील सर्व जमा खर्च व इतर बाबींचे लेखापरीक्षण हे पथक करणार आहे असेही महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी सांगितले.
शहरात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे साऊंड सिस्टम अँड लेझर शो तूर्तास बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर येथील साऊंड सिस्टम अँड लेझर शो सध्या पावसामुळे बंद ठेवण्यात आला आहे. पाऊस थांबल्यावर पुन्हा पूर्ववत हा शो सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी या शोचे उद्घाटन झाले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात संध्याकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे या लेझर शोला व्यत्यय येत आहे. त्यामुळे पावसाची उघडीप मिळेपर्यंत हा लेझर शो बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घेतला आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या या लेझर आणि साऊंड सिस्टीम शोला सोलापूरकरांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवार 1 तर शनिवार आणि रविवार 2 शो ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना 20 रुपये तर प्रौढांना 30 रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहरात प्रत्येक प्रभागात कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाडीवरील स्वच्छ भारत मिशनच्या जाहिरातीबरोबरच आता यापुढे या साऊंड सिस्टीम अँड लेझर शोचीही जाहिरात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, नामदेव विटकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पार्क चौक या ठिकाणी फटाके स्टॉल लावण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला नाही. यंदाच्या वर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाले असून त्या पार्श्वभूमीवर पार्क चौक या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या जागेमध्ये फटाके विक्रेते संघटनेच्या वतीने स्टॉल लावण्यात येत आहेत. दिवाळी अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली असून सांगाडा बांधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले. सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई झाली तर आम्ही आंदोलन करू असा इशारा वाफळे ग्रामपंचायत सदस्य डॉ. दादासाहेब पाटोळे यांनी दिला. मोहोळ तालुक्यातील वाफळे ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. काही दिवसांपूर्वी वाफळे येथील सचिन राजू चव्हाण या ग्रामस्थाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. माणिक नलावडे यांनी ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले. या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले तेव्हा ZP प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आले होते. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता माणिक नलावडे यांनी सील तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. दरम्यान शुक्रवारी CEO यांना दिलेल्या निवेदनात मौजे वाफळे येथील माणिक नारायण नलावडे यांना सन 2010 ग्रामसभा दिनांक 15/8/2010 ठराव क्रमांक 15 अन्वये गावठाणमधील दिलेली जागा शासन निर्णयानुसार सदरचे अतिक्रमण यापूर्वी नियमानुकूल करण्यात आलेले होते, परंतु सचिन अर्जुन चव्हाण यांनी हेतू पुरस्कृत राजकीय दृष्टिकोनातून अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला होता. या तक्रार अर्जावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष सुनावणी होऊन विशेष ग्रामसभा घेण्याबाबत आदेशित केले होते. यावर ग्रामसभा दिनांक 23/2022 ठराव क्रमांक 2 आम्ही गावठाणामधील सर्व अतिक्रमण शासन निर्णयानुसार नियमाकुल होण्याबाबत ग्रामसभेमध्ये बहुमताने मान्यता दिलेली आहे, याबाबतचा ग्रामसभा ठराव सोबत जोडत आहे, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ नये, अन्यथा आम्हाला जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा सदस्य डॉ. दादासाहेब पाटोळे यांनी दिला आहे. परंतु 10,000 नंतर जर आता 2022 साली जर हा 12 वर्षानंतर विषय येत असेल
जर आम्ही ते ग्रामसभेच्या माध्यमातून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे न्यायालयीन प्रक्रिया आहे। जर यामध्ये जर काय शिवसाहेबांनी त्यांच्या मार्गदर्शकांनी जर आम्हाला आणखीन काय त्यामध्ये आम्हाला जर मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या तर त्या सूचनांचं निश्चितपणे ही बॉडी हे सरपंच या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने कारवाई करेल यात शंका नाही। परंतु जर राजकीय हेतू कोणी जर म्हणत असेल तर दादासाहेब नामदेव पाटोळे मुक्काम पोस्ट वापळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वापळे आहे। आमच्या गावामध्ये एक अतिक्रमणाचा विषय गेली 6 महिने या ठिकाणी चर्चेला येतो आहे। खरं तर ही शोकांतिका म्हणावी लागेल। गाव पातळीवर काम करत असताना ज्यावेळेस आमचे सरपंच आणि आम्ही ही बॉडी ही जनतेतून निवडून आलेली बॉडी आहे हे काम करत असताना शासनाने सर्व प्रकारचे अधिकार या जनतेच्या सरपंचाला दिलेले आहेत। गाव पातळीवर काम करत असताना काही लोक राजकीय हेतू मनामध्ये ठेवून त्या बॉडीला विद्यमान सरपंचांना टार्गेट करण्याचं काम करत असतात। असाच एक आमचा परवा आमच्या गावामध्ये एक विषय झाला। खरं तर वास्तविक पाहता 2010 साली संबंधित असणारी ही जागा त्यावेळच्या बॉडीनं आणि त्यावेळच्या सरपंचानं त्या व्यक्तीला दिलेली आहे आणि त्याच्यावर जर अतिक्रमण म्हणून जर ह्या बॉडीला टार्गेट करत असेल तर हे चुकीचं आहे। हे काम करत असताना त्याचा नाहक त्रास या जनतेतल्या असणाऱ्या सरपंचाला विद्यमान बॉडीला होतो। आमचं एकच म्हणणं आहे की ही न्यायालयीन प्रक्रिया आहे। न्यायालयामध्ये सदर प्रकरण आहे आणि हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळं न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत माझ्या असणाऱ्या कर्मचाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई जिल्हा परिषदेच्या माननीय शिवसाहेबांनी करू नये। जर ही कारवाई जर केली करण्याच्या अगोदर त्यांनी एखादी जर फेरतपासणी जर लावली एखादं शिष्टमंडळ पाठवून जर पुन्हा एकदा जर सर्वे करून घेतला आम्हाला जर त्यांनी सल्ला दिला आम्हाला जर मार्गदर्शन केलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सरपंच विद्यमान बॉडी या ठिकाणी काम करायला तयार आहे। अन्यथा त्यांनी जर आकाशबुद्धीनं सूडबुद्धीनं राजकीय हेतूनं जर कोण आमच्या सरपंचाला माझ्या बॉडीला माझे कर्मचारी ग्रामसेवकला जर टार्गेट करत असेल तर याच इमारतीसमोर आम्ही माझी बॉडी माझी सरपंच सर्वजण या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसून आम्हाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही हटणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी मी माझी कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांना। पण वापळेच्या ग्रामसभेचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की 2010 साली संबंधित असणाऱ्या व्यक्तीला। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात संपन्न। विविध ठिकाणी केला वाचन प्रेरणा दिन साजरा तर विद्यापीठात झाले ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन। जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी झाल्याने दीर्घकालीन उपाययोजना करा। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांनी दिल्या प्रशासनाला सूचना। आणि 8 झोन कार्यालयातील विवाह नोंदणी केंद्र होणार बंद। डफरीन हॉस्पिटल मध्ये उभारणार ऑनलाईन केंद्र। पालिका आयुक्तांची माहिती। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।